नमस्कार, सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आमच्या आगरी पद्धतीने मटण रस्सा बनवून दाखवणार आहे, तो पण कुकरमध्ये. तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करू. चरबीने पूर्णपणे तेल सोडलेलं आहे, त्यात आपण 1/2 चम्मच हिंग टाकून घेऊ, खडे मसाले टाकून घेऊ, आलं लसूण पेस्ट, चांगले परतलून घेऊ आपण आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर त्यात आपण बारीक चिरेला कांदा घालून घेऊ. कांदा पण चांगला मऊ होऊपर्यंत शिजवून घेऊ. इथे मटणावर आपण हळद आणि मीठ घालून घेऊ. 1/2 चम्मच मी मीठ घातलेलं आहे, 1/2 चम्मच हळद घातलेली आहे. पूर्णपणे मिक्स करून घेऊ. इथे मटणाला हळद आणि मीठ चोलून झालेलं आहे. कांदा पण चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. त्यात मी मसाले घालून घेते. हळद घालते 1/2 चम्मच, गरम मसाला 1/2 चम्मच, मसाले 3 चम्मच टाकलेला आहे मी. पूर्णपणे मिक्स करून घेते आता. आता मटण घालून घेऊ आपण. मटण चांगल्या प्रकारे मी मिक्स केलेलं आहे. यात आता आपण गरम पाणी ओतून घेऊ. गरम पाणी ओतल्यामुळे मटण लवकर शिजते. मिक्स करून घेते गरम. आता आपण झाकण लावून 5 ते 6 शिट्या करून घेऊ. वाटण बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे भाजून, 2 कांदे घेतलेले आहेत भाजून आणि थोडीशी कोथिंबीर. यांचं आपण वाटण बनवून घेऊ. आता आपल्या 5 शिट्या करून झालेल्या आहेत. मटण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. यात आता आपण वाटण घालून घेऊ. इथे वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आणि कोथिंबीर. वाटण पूर्णपणे मिक्स करून घेते. अजून 1 शिट्टी देऊ आपण आणि चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. थोडस मीठ घालून घेते. आपण मीठ अगोदर पण घातलेलं आहे. मटण आता चांगल्या प्रकारे आपलं शिजलेलं आहे. यात आता मी कोथिंबीर घालून घेते. तयार आहे आपला आगरी पद्धतीतला मटण. इथे तयार आहे आपलं झणझणीत असं बकऱ्याचं मटण. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.